एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्व गडकिल्ल्यावर जाणारे एकमेव राज्यपाल सुद्धा तेच आहेत. एखादं चुकीचं वक्तव्य झालं म्हणून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करायचं असं मात्र होत नाही. त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आत्मीयता आणि आदर नसतं तर एवढ्या वयामध्ये ते एवढं चालून शिवनेरीवर का गेले असते? अहो, देश काय वाचवणार आहे? जे लोक स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाहीत, बाळासाहेबांची जी तत्व आहेत ते वाचवू शकलेले नाहीत, त्यांनी असं म्हणणं हे मुळातच चूक आहे. मी आसाममधून त्यांना आवाहन केलेलं होतं की आज सुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा, सर्वच्या सर्व आमदार परत येतील तुमच्याकडे. पीएमश्री या योजनेखाली आज मंत्रिमंडळाने 816 शाळा महाराष्ट्रातल्या घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि दरवर्षी साधारण 122 कोटी रुपये हे या शाळांसाठी दिल्या जातील. या नवीन जे शैक्षणिक धोरण आहे याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अतिशय ॲडव्हान्स्ड अशा ह्या शाळा असतील आणि प्रत्येक शाळेसाठी 5 वर्षांमध्ये साधारण 1,88,00,000 रुपये एवढी रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. आणि शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे विकास करणं, व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांच्या जीवनामध्ये ते कशा रीतीने यशस्वी होतील याची काळजी घेत असतानाच आपण अगदी ती मुलं लहान असताना जे आपण टॉईजच्या माध्यमातून त्यांना आधुनिक सायन्सच्या दिशेने वळवतो ती सुद्धा प्रक्रिया या शाळांमध्ये घडवली जाईल. आणि एवढंच नाही तर या शाळा इतर शाळांना मार्गदर्शक बनण्याचं कामसुद्धा करणार आहेत. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी पीएमश्री शाळांचा स्वीकार केला, त्याप्रमाणे केंद्राबरोबर करार केला आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की याला आज मंत्रिमंडळाने सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये शिक्षणामध्ये क्रांती होण्याच्या दृष्टीने या शाळा महत्त्वपूर्ण अशी कामगिरी करतील याची मला खात्री आहे. आणि अभ्यासाच्या बरोबरच शाळेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामधल्या टॉयलेट्स, चांगल्या रीतीचे वर्ग, चांगल्या रीतीच्या सुविधा यासुद्धा मुलांना या शाळेच्या निमित्ताने उपलब्ध करून दिल्या जातील. थँक्यू. 816 शाळा या सुरुवातीला याच्यामध्ये आहेत आणि सर्वसाधारणपणे या फक्त पहिल्या टप्प्यामधल्या शाळा आहेत. दरवर्षी याप्रमाणे शाळांची संख्या ही वाढत जाणार आहे आणि एकंदरच यावर्षी जरी 15,000 शाळा या केंद्रांनी दिलेल्या असल्या संपूर्ण भारतासाठी, त्यातल्या 816 महाराष्ट्रामध्ये आहेत, तरी एकंदरीत उद्दिष्ट 5 वर्षांमध्ये हे 2,50,000 शाळांचं आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये अधिकच्या शाळा या महाराष्ट्राला सुद्धा उपलब्ध होतील आणि या शाळा प्रत्येक आपला जो गट असतो म्हणजे ज्याला आपण पंचायत समितीचा गट म्हणतो याच्यामध्ये प्रत्येकी 2 शाळा आणि जिथं म्युन्सिपाल्टी असेल तिथे म्युन्सिपाल्टीमध्ये प्रत्येकी 2 शाळा अशी याची एकंदर रचना आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा प्रत्येक तालुक्यामध्ये या शाळा होणार आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक म्युन्सिपल एरियामध्ये या शाळा होणार आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये काय घडतं त्याच्यावर आपण कुठलंही कॉमेंट देणं योग्य नसतं. आपली बाजू योग्य आहे ती योग्य रीतीने सुप्रीम कोर्टापर्यंत मांडली गेली पाहिजे आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. हे बघा, केंद्र शासनाने कुठली जी एखादी त्यांच्याकडून कारवाई केली जाते त्यांच्याकडे पुरावे असल्याशिवाय काही कारवाई होत नाही आणि काही कारवाई झालेली असेल तर त्याच्यावर राज्याच्या स्तरावरून काही कॉमेंट्स करणं हे चुकीचं ठरेल. शेवटी वृत्तपत्रांना स्वतःचं स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य अबाधित ठेवत असतानाच भारताची जी स्वायत्तता आहे त्याच्यावर कोणाचाही अधिकार नाही. परदेशी चॅनल्सने जर काही बातम्या ज्या भारतामध्ये बँड आहेत अशा स्वरूपाच्या दिलेल्या असतील तर त्याची चौकशी अवश्य सरकार करत असतं आणि त्याच्यामुळे वृत्तपत्रांना, भारतामधल्या वृत्तपत्रांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि तसंच जगभरातली इतर वृत्तपत्रंसुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या बातम्या देत असतात. परंतु एखादी गोष्ट बँड असेल आणि ते जर प्रदर्शित कोणी केलेलं असेल तर त्यांची बाजू आम्ही कितपत घ्यावी हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि मला असं वाटतं
की राष्ट्राचं प्रेम हे सर्वोच्च असावं. यावरती उद्धव ठाकरे असं म्हटलेलं आहे की असं असताना देखील बीबीसीच्या कार्यालयावरती ज्या काही धाडी टाकल्या जातात केंद्रीय यंत्रणांच्या त्या लोकशाहीवरती हल्ला असल्याचं सांगितलं जातं, लोकशाही धोक्यात असल्याचं विरोधकांचं म्हणणं. ज्या वेळेला तुम्ही संपादकाने तुमच्या विरुद्ध बातमी दिली म्हणून त्याला अटक करता त्याला तो लोकशाहीवरचा हल्ला होत नाही. परंतु तोच ज्याला भारताचा अपमान ज्या चॅनलकडून केला जातो त्याला आपला देश आपला पंतप्रधान यांची महती आहे आणि मग ती महती राखली गेली कारण तो राष्ट्राच्या संदर्भातला आहे. इथं व्यक्तिगत बातमी आली तरी त्या संपादकांना अटक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे हे बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे की नाही याच्याबद्दल मला स्वतःला शंका आहे. शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा बंद केल्यास अधिकाऱ्यांना सोडा असं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठकीमध्ये म्हटलेले दिवसा येते नाही असं म्हणणं चुकीचं आहे कारण कायदा आपण स्वतःच्या हातामध्ये घेता कामा नये. ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कंप्लेंट असेल तर त्या अधिकाऱ्यांवर सरकारमार्फत योग्य ती कार्यवाही होऊ शकते किंवा कशा तऱ्हेने काय करावं याबाबत शेतकऱ्यांच्या संदर्भात हे सरकार अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे अनेक निर्णय असे झालेले आहेत की ते शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भात सरकारकडे त्यांनी जर काही कळवलं तर त्याच्यावर अवश्य ऍक्शन घेतली जाईल. आज राज्यपालांचा अभिनंदन प्रस्ताव जो आहे तो मंजूर व्यक्ती झालेला होता. दुसरीकडे राज्यपालांचा मंजूर राजीनामा केला म्हणून विरोधकांनी जल्लोष केलेला होता, विरोधकांनी ठिकाणी सोप केली होती. दुसरीकडे आज अभिनंदन प्रस्ताव अभिनंदन प्रस्ताव हा या संदर्भात नसतो. राज्यपालांनी जे अनेक निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत शेवटी राज्य चालत असताना ते राज्यपालांच्या सहीने चालत असतं. आम्ही कुठलाही जी आर काढला तर तो कुठलाही जर ऍक्ट केला तर त्याला परत राज्यपालांच्या संमतीसाठी तो पाठवतो. अशा संदर्भामध्ये राज्यपालांनी जे काम राज्यासाठी चांगलं केलेलं असेल त्या संदर्भात होत्या. राजकीय जे विषय असतात ते बाहेरच्या व्यासपीठावर चालवले जातात. एक महाराष्ट्राच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जी काही वक्तव्य झाली त्या संदर्भात त्यांनी खुलासे सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांनी स्वतः राजीनामा स्वतःहून दिलेला आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सर्व गडकिल्ल्यावर जाणारे एकमेव राज्यपाल सुद्धा तेच आहेत. एखादं चुकीचं वक्तव्य झालं म्हणून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करायचं असं मात्र होत नाही. त्यांना जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आत्मीयता आणि आदर नसतं तर एवढ्या वयामध्ये ते एवढं चालून शिवनेरीवर का गेले असते हा सुद्धा विषय प्रत्येकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. अनेक राज्यपाल येतात त्यांना आपल्या भाषेची माहिती नसते आणि त्याच्यामुळे बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचा एखादा शब्द जाऊ शकतो. परंतु तो छत्रपतींच्या संदर्भात असेल तर तो त्याला महाराष्ट्रामध्ये माफी नाही हे एक सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे सरकारने सुद्धा आपल्या भावना केंद्र शासनाला कळवलेल्याच होत्या आणि त्याच्यामुळे एकंदरीतच त्यांनी राजीनामा दिल्यानंतर खरं तर हा विषय मिटला पाहिजे. परंतु प्रत्येक गोष्टींमध्ये राजकारण करण्याची जी सवय झालेली आहे ती राज्याच्या हिताची नाही आणि त्याच्यामुळे आपण असं असतं की ज्यावेळेला सेंड ऑफ देतो त्यावेळेला आपण त्यांच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या त्या बोलल्या पाहिजेत. ज्यावेळेला आमच्या भावना कळवायच्या त्यावेळेला आम्ही त्या तीव्र भावना कळवलेल्या सुद्धा आहेत केंद्र शासनाला. त्याच्यामुळे असं बिलकुल नाही की त्यांनी जे काही चांगलं काम केलं त्याच्याबद्दलचा तो ठराव आहे आणि त्या चांगल्या कामामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्व गडकिल्ल्यांवर एवढ्या वयामध्ये सुद्धा चालत जाणारे आणि छत्रपतींच्या बद्दल आपली आदर भावना व्यक्त करणारे सुद्धा ते एकमेव राज्यपाल आहेत. त्यामुळे त्या भागाकडे सुद्धा आपण त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुकांच्या संदर्भात एकदा राजीनामा दिल्यानंतर त्याच्यावर पुन्हा पुन्हा बोलत जाणं हे केवळ राजकारण आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. सर दुसरीकडे पाहायला म्हणतायत गेले 6 महिने मातोश्री सेना भवनात प्रवेशासाठी रीग लागलेली आहे. पक्ष प्रवेशासाठी गद्दारांनी जे काही केलं ते कोणालाही पसंत नाही, त्यामुळे देश वाचवण्यासाठी सगळे शिवसेनेसोबत येत आहेत. देश अहो देश काय वाचवणार आहे? जे लोक स्वतःचा पक्ष वाचवू शकले नाहीत, बाळासाहेबांची जी तत्व आहेत ते वाचवू शकलेले नाहीत, त्यांनी असं म्हणणं हे मुळातच चूक आहे. कारण असं असतं तर ते स्वतःचा पक्ष तरी वाचू शकले असते. आपल्या त्यांच्या स्वतः बाळासाहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे, त्यांची जी विचारधारा होती ही विचारधारा सोडली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला त्यांनी जाऊन आपला पक्ष ज्याला बांधला त्याला कोणीही गद्दारी केलेली नाही आहे. गद्दारी ही विचारांची होऊ शकते आणि ती गद्दारी आता जे सत्तेमधून बाहेर पडले त्यांनी त्या विचाराशी गद्दारी गद्दारी हा शब्द मी वापरणार नाही, परंतु विचारापासून लांब जाणं त्यावेळेला त्यांनी विचार केला होता का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर ज्यावेळेला गेले त्यावेळेला एखादं वचन मोडलं म्हणून ते झालेलं असेल.
परंतु दुसऱ्याला गद्दार म्हणून हिणवणं हे सपशेल चुकीचं आहे। कारण मी स्वतः पक्षाचा मुख्य प्रवक्ता आहे, मी आसाममधून त्यांना आवाहन केलेलं होतं की आज सुद्धा तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा, सर्वच्या सर्व आमदार परत येतील तुमच्याकडे। एवढं सांगणाऱ्या लोकांना तुम्ही गद्दार कसं काय म्हणू शकता? हा मुळात प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे। आणि अशी रीक, याच्यापेक्षा जास्त रीक ही मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर लागलेली असते प्रवेशांसाठी। तुमचे अनेक जे नगरसेवक होते, अनेक भागातले नगरसेवक तुम्हाला सोडून बाहेर आलेले आहेत, अनेक जिल्हा परिषद सदस्य तुम्हाला सोडून बाहेर आलेले आहेत, आमदार खासदार तर आलेच, परंतु अगर नगरसेवकांपासून प्रत्येक जण बाहेर आले याचा विचार त्यांनी केला पाहिजे। त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे आणि म्हणून हे शब्द मी त्यांच्या संदर्भात वापरणार नाही, परंतु विचाराशी आपण फारकत घेणं हे एका अर्थाने चुकीचं आहे। आणि त्याच्यासाठी ते गद्दार म्हणून शब्द वापरत असतील तर तो शब्द ज्यांनी विचारांशी फारकत गेली त्यांना अधिक लागू होईल, एवढंच मला सांगायचं। सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग शिंदे साहेबांवरती टीका केली आहे संजय राऊतांनी, काय झालं? केस क्यूब हा शब्द वापरलेला आहे त्यांनी, फक्त बेबी आहे की बाबा आहे बघावं। कारण काय आहे की ते बाबा सगळ्यांना भारी पडलेले आहेत आणि त्यांच्या सारख्या लोकांना धडा शिकवण्यासाठी एक वडीलधारी भूमिका असते, ती सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। स्वतः ते कोणावर टीका करत नाहीत, परंतु त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ज्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर तुम्ही होता आणि स्वतः मुख्यमंत्री होता त्यावेळेला शिवसेना पक्ष पाचव्या क्रमांकावर गेला, आणि आता ज्यावेळेला ग्रामपंचायतीच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेला भाजपच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर बाळासाहेबांची शिवसेना असते होती, आणि ह्याला बाळासाहेबांच्या विचाराची ताकद म्हणतात, एवढंच त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। म्हणून त्या ताकदीपासून फार त्याच्याकडे दुर्लक्ष करून अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये अशी त्यांना नम्र विनंती आहे। सर चंद्रकांत खैरे असं म्हणत आहेत की सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाला जी गोपनीय माहिती आहे ती शिंदे गटाने दिली आहे, चंद्रकांत खैरे त्यांना हे बघा, आता शेवटी चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्यावर मी स्वतः बोलावं की नाही, ते आमचे अनेक वर्ष खासदार होते, त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु काही वक्तव्य केली तर त्याची उत्तर देण्याची गरजच नसते, असं होऊ शकत नाही। सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या डे टू डे काय चालतं हे टीव्हीवर सुद्धा दाखवलं जातं, त्याच्यामुळे वेगळं काय असतं की जे सांगितलं गेलं पाहिजे असं तिथं काहीही नसतं। आणि इलेक्शन कमिशन हे सुद्धा घटनात्मक व्यासपीठ आहे, त्याच्यावर अशा तऱ्हेने बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे। केसर प्रसाद दिल्ली में जाना चाहेंगे, अभी बीबीसी मराठी दिल्ली और मुंबई में आईटी सर्वे चल रहा है। देखिए, आईटी सर्वे हर जगह पे चलता है, ऐसे नहीं कि ये पहली बार हुआ है, लेकिन मैं इतना ही कहना चाहूंगा कि महाराष्ट्र ऐसे ये पहले ही बार हुआ कि किसी चैनल ने वक्तव्य किए या कुछ एलिगेशन थी उसके बारे में पब्लिश किया तो उनके संपादक को यहीं पे अरेस्ट किया गया। ये तो नहीं हुआ है किसी के बारे में, अगर वो निर्दोष होंगे तो उनके बारे में कुछ कार्रवाई नहीं होगी। और मैं हमेशा जो स्वतंत्र है पत्रकारिता का उसका पुरस्कार हम लोग हमेशा उसको सपोर्ट करते हुए आए हैं और आज भी सपोर्ट करते हैं। लेकिन एक चीज मैं आपको इतना बोलना चाहूंगा कि राष्ट्र सर्वोच्च है और जो चीजें बैंड है इंडिया में, अगर कोई चैनल इंटरनेशनल है उसका एडवांटेज लेके अगर वो इसको प्रसिद्ध करता है, इसकी पब्लिसिटी करता है, तो वो राष्ट्र के लिए बुरा है और इसके लिए उसको किसी भी भारतीय ने समर्थन नहीं देना चाहिए, उस जो पर्टिकुलर एक्ट है उसको। और मुझे ऐसे लगता है कि ये हमारे विचार के स्वतंत्रता में नहीं आता है, ये जो भूमिका है वो राष्ट्र के हित में है और राष्ट्र के हित में होनी चाहिए। और जो इनकम टैक्स की रेड हुई है उससे इसका कुछ लेना देना बिल्कुल नहीं है, किसी ने भी उनको ये नहीं बोला है कि आप कुछ प्रदर्शित मत कीजिए, जो भी चीजें बैंड है वो छोड़ के वो कुछ भी कर सकते हैं। छत्रपति संभाजी महाराज आज छत्रपतींची दोन्ही छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी त्यांच्या शेवटी ज्या ठिकाणी त्यांना शिक्षा दिली गेली आणि त्यांचा वध करण्यात आला, त्यांचं ज्या ठिकाणी राष्ट्रासाठी समर्पण झालं ते असेल तुळापूर असेल किंवा ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाला ते ठिकाण असेल, दोन्ही ठिकाणचे उत्कृष्ट असेल त्यांची समाधीची पुनर्बांधणी ही त्या ठिकाणी होणार आहे, दोन्ही
नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी चांगल्या रीतीचे घाट बांधले जाणार आहेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो जाज्वल्य इतिहास आहे तो लोकांच्यापर्यंत प्रदर्शित केला जाणार आहे. तिथं विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या सुविधा केलेल्या आहेत. त्यांच्या स्मरणार्थ ज्या वस्तूंची विक्री होईल त्याला रायगडचं जी बाजारपेठ होती त्याची प्रतिकृती ही त्या ठिकाणी उभारली जाणार आहे, जेणेकरून या शौर्याचा इतिहास बरोबर घेऊन येणारे नागरिक आणि विद्यार्थी परत जातील याची मला खात्री आहे. आणि त्याच्याच बरोबर वर्धा इथं जे महात्मा गांधींचा आश्रम आहे त्याचं आणि विनोबाजींचा आश्रम आहे या दोघांचंही पावित्र्य कसं व्यवस्थित राहील, त्याच्या व्यतिरिक्त महात्माजींचे विचार हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व लोकांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे वर्ध्यामध्ये उभं राहत आहे आणि त्याचे पुढचे जे टप्पे आहेत त्याला सुद्धा आज मान्यता दिलेली आहे. जेजुरी हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या ऐतिहासिक इमारती आहेत या सगळ्यांचं कशा रीतीने त्याचं संवर्धन होईल याचा एक मोठा आराखडा सुद्धा आज मंजूर झालेला आहे आणि ही सगळी कामं लगेच सुरू होणार आहेत.